भेटणार म्हणाले, पण असं नाही म्हणाले की मशालीचंच चिन्ह तिथं येणार आहे. ते असं म्हणाले की महाविकास आघाडीची मशाल पेटणार. त्याच्यामुळं महाविकास आघाडीचा कोणी पण उमेदवार येऊ शकतो. पण माझ्या मते महाविकास आघाडी ह्याच पॉईंटवर पक्की झाली आहे की जे रनिंग आमदार आहेत, स्टँडिंग आमदार आहेत, त्यांनाच त्या त्या याचं तिकीट द्यायचं, पक्षाचं द्यायचं. आमचा शेतकरी कामगार पक्ष महाविकास आघाडीचा घटक आहे, तेव्हा आमचं तिकीट निश्चित आहे असं आम्हाला वाटतं. पण अनेक नेत्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या, अशी देखील चर्चा आहे की तुम्ही इतर पक्षाकडून देखील इच्छुक आहात नाही. अनेक महाविकास आघाडीचे अनेक म्हणजे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांना मी भेटले, आणि दुसरं कुणाला भेटले नाही, पण भेटणार होते पण वेळेअभावी त्यांना भेट झाली नाही. महाविकास आघाडीचा घटक म्हणून त्यांना भेटणं मला गरजेचं वाटलं म्हणून मी भेट घेतली. तुमचे बंधू देखील गोवा कंधार मधून विधानसभेसाठी तयारी करायला कितपत आव्हान राहील? नाही, आव्हान असेल की नसेल मला माहिती नाही, पण ते तयारी करतायत एवढं मात्र नक्की. कारण गावोगाव गेल्यानंतर लोक सांगत असतात की ह्या गावात येऊन गेले, त्या गावात येऊन गेले आणि काय झालं ते. पण मला माहिती नाही की ते निवडणूक लढवणार आहेत की नाही, पण ते आव्हान नक्कीच मी मानत नाही म्हणजे.